सध्या कोरोनाच्या कालावधीत मुरबाड शहरात व बाजारपेठेत चोरांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. दिवसेंदिवस मुरबाड बाजारपेठेत चोरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ व धुडगूस घातला आहे. या चोरांना पकडण्यात मात्र मुरबाड पोलिसांना अपयश येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी गर्दी करून मुरबाड रहिवाशांनी कोरोनावर नियंत्रण आणले असले तरी चोऱ्या नावाचा कोरोना आता मुरबाडकरांच्या मानगुटीवर येऊन बसला आहे. रात्रीच्या कमी गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे व मस्तवाल चोर रात्रीच्या वेळी राजसोरसपणे दुकाने फोडून चोऱ्या करत आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही समस्या तत्काळ सोडवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी नुकताच मुरबाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कंका यांना निवेदन देऊन मुरबाड शहरात होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र कमी करण्यासाठी तत्काळ CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे. हे निवेदन देताना मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अजिम मनियार, मुरबाड महिला शहर अध्यक्षा वैशाली गोंधळी, प्रभाग क्रमांक 15 शाखा अध्यक्ष ऋषिकेश तेलवणे, प्रभाग क्रमांक 16 शाखा अध्यक्ष उमेश सोनावणे, प्रभाग क्रमांक 16 शाखा उपाध्यक्ष सुनील बल्लाळ, प्रभाग क्रमांक 13 शाखा अध्यक्ष विकास गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. या अगोदर देवेंद्र जाधव यांनी मुरबाड पोलीस स्टेशनलाही याबाबतचे पत्र दिलेत.